सर्वप्रथम मी अनुशक्ती नगरच्या मतदारांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला मतदान करून पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, त्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्या बाबतीत मी सर्व मतदारांचा आभार मानतो. त्याचबरोबर पक्षाचे जे आघाडीचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत केली आणि या मतदारसंघातून विजय निश्चित केला, त्यांचे पण मनापासून आभार मानतो. आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला निवडून दिलेलं, निश्चित रूपाने त्यांची अपेक्षा भंग होणार नाही, त्याची काळजी घ्या. बीजेपीने सांगितलं होतं की काँग्रेसमुक्त महाराष्ट्र देखील होणार आहे, पण ते कुठे दिसत नाही. आता नवाब मलिक पुन्हा एकदा विधानसभेत चाललेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने राजकारण केलं, कुठेतरी हजारो कोटी रुपये या निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून ओतण्यात आला. सत्तेचा दुरुपयोग सगळ्या राज्यातले गुंड सोबत घेतले आणि अनैतिक प्रचार पण करण्यात आला. रावसाहेब दानवे मुस्लिम वस्त्यामध्ये जाऊन सांगत होते की तुम्ही गाय कापा, मी असताना गाय कापण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. इतका खालच्या स्तरावर प्रचार घेऊन गेले तरीही जनतेने त्यांना नकार दिलेले. त्यांच्या जवळपास 40 सीटं पडत आहेत, त्यांचे मंत्री पडत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मोदी शाह साहेब ज्या पद्धतीने प्रचाराला आले, जनतेने नकार दिलेला आहे. आणि हे कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण करून एक प्रकारच्या वातावरण निर्मिती करण्यात आली होती. नाहीतर या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन अटल होता आणि पैशाच्या जोरावर यापर्यंत ते लोक आले. राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याबरोबरचे संजय पाटील यांना देखील शिवसेनेमध्ये खेचण्यात आलं, तर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांच्या व्यक्तिगत निर्णय कोण कशासाठी पक्ष सोडून गेला ते उत्तर देऊ शकतात, पण जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर दिलेलं आहे. खासदार उदयनराजे त्यांना 1 लाख मताच्या अधिकाने लोकांनी पाडलेलं आहे. म्हणजे स्पष्टपणे दिसते की फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि या राज्यामध्ये या प्रकारच्या राजकारण पुढे चालणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. आदित्य ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी पक्ष त्यांना पाठिंबा देणार का? त्यांची भांडणं सुरू झालेली आहे. होऊ द्या, घट विस्फोट झाल्यानंतर लग्न लावायचं की नाही ते नंतर निर्णय घेऊ. सर हिंदी हिंदी नाही जाणार चाहिए क्या? पहिले प्रतिक्रिया होती क्या? नाही, असं आहे की मंत्री पंकजाताई असतील, जयदत्त क्षीरसागर असतील, राम शिंदे असतील, बरेचसे मंत्री पडत आहे. म्हणजे ज्यांचा हे सत्तेचा माज होता, जनतेने हे सत्तेचा माज उतरवलेला आहे, ज्यांच्यातून दिसून येते. आणि आम्हाला वाटते की जनतेच्या मनात कुठेतरी सत्तेतून यांना बाहेर करण्याचा होता, तरी या गुंड सत्ता आणि पैसे याच्या जोरावर इथपर्यंत भाजप पोचली. सर वापस आप हिंदी में बताइए क्या प्रतिक्रिया? आभार मानता हूँ कि उन्होंने मुझे पुनः विधानसभा में भेजकर अपनी सेवा का अवसर प्रदान किया, मैं उनका आभारी हूँ. साथ ही साथ राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस और जो हमारे मेहनत करके ये विजय को निश्चित करने का काम किया. जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अहंकार था, कह रहे थे कि महाराष्ट्र में विपक्ष है नहीं, लेकिन जनता ने दिखा दिया कि विपक्ष है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ताकत से लड़ी, विपक्ष ताकत से लड़ा, लेकिन तोड़फोड़ की राजनीति के कारण परसेप्शन बनाया गया था. महाराष्ट्र में हजारों करोड़ रुपए खर्च किए गए, सारे गुंडों का इस्तेमाल, सत्ता का इस्तेमाल किया गया. और भारतीय जनता पार्टी के केंद्रीय मंत्री मुस्लिम बस्तियों में जाकर कह रहे थे कि गाय काटो, हम हैं जब तक कोई रोकेगा नहीं. जिस तरह से प्रचार का स्तर गिराया गया, तो भी भारतीय जनता पार्टी को 40 से अधिक सीटों का नुकसान हो रहा है. हमें लगता है जो राजनीतिक गंदी खेली गई, अगर नहीं होती, सीधे सीधे चुनाव होता, चुनाव आयोग सत्ता, पैसा और गुंडा साथ में नहीं होते, तो निश्चित रूप से सत्ता परिवर्तन महाराष्ट्र में अटकता. सर मुख्यमंत्री पद को लेकर जो चल रहा है, देखिए शिवसेना भारतीय जनता पार्टी के बीच में कहीं ना कहीं लड़ाई शुरू हो गई. पहले उनके बीच में तय हो जाए कि वो क्या करना है. राजनीतिक संभावनाओं का खेल है, किसी भी संभावनाओं को हम नकारते नहीं हैं.